नमस्कार, मी रश्मी. एमकेएन सुपरफास्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. देश विदेश, मनोरंजन आणि क्रीडा विश्वातल्या बातम्यांचा आढावा घेऊया सुपरफास्ट. आंतरराष्ट्रीय दबावामुळे झुकून पाकिस्तानने जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या प्रशासकीय मुख्यालयाचा ताबा घेतला. जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला या संघटनेने घडवून आणला होता. राष्ट्रीय सुरक्षा समितीचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयाचा ताबा घेण्यात आला आहे असं पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय. बहावलपूर येथील जैशेच्या मुख्यालयात असलेल्या मदरशात 70 शिक्षक आणि 60 विद्यार्थी आहेत. पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ल्याशी आपला काहीही संबंध नसल्याचा सांगावा करणाऱ्या पाकिस्तानला शुक्रवारी आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन धक्के बसले आहेत. पाकिस्तानातील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने पुलवामा येथे केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील बैठकीत करण्यात आला. पुलवामा हल्ला भयानक आणि भ्याड आहे या शब्दांमध्ये हा निषेध नोंदवण्यात आला. तर दुसरीकडे दहशतवाद्यांना होणारे अर्थसाह्य आणि आर्थिक गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या दहशतवाद विरोधी आर्थिक कृती दलानेही पुलवामा हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. जैश ए मोहम्मद, लष्कर ए तैयबा, जमात उद दावा यांसारख्या दहशतवादी संघटनांना मिळणारे आर्थिक सहाय्य थोपवण्यास पाकिस्तानला आलेल्या अपयशामुळे आर्थिक कृती दलानं पाकिस्तानला काळ्या यादीत कायम ठेवलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ जारी केलेल्या निवेदनात जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा उल्लेख सर्वसाधारण स्वरूपाचा आहे, त्यावर कोणताही ठोस निर्णय दिलेला नाही अशी भूमिका चीनने घेतली असून मसूद अझरबद्दल असलेला पुळका पुन्हा दाखवून दिला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जेंग जुआंग म्हणाले की निवेदनात जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटना दोषी आहे असं कोणतंही ठोस विधान नाही. संघटनेचा उल्लेख हा फक्त सर्वसाधारण स्वरूपाचा आहे. 15 सदस्यांच्या सुरक्षा परिषदेत चीनने केलेल्या विरोधामुळे पुलवामा हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात एक आठवडा उशीर झाल्याचंही समोर आलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर देशातील अन्य राज्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या काश्मीरींवर सुरू असलेले हल्ले, सामाजिक बहिष्कार आणि धमक्यांचे प्रकार रोखण्यासाठी त्वरित आणि आवश्यक कारवाई करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या काश्मीरी विद्यार्थ्यांवर होणारे हल्ले रोखण्याची मागणी करणारी याचिका वकील तारिक अदिल यांनी केली होती. या याचिकेवर काल सुनावणी झाली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी देशातील बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली आहे. या बैठकीत रिझर्व्ह बँकेने रेपो दर घटवूनही अद्याप बँकांनी सर्वसामान्यांना देण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याजदरात घट न केल्याच्या मुद्द्यावर चर्चा केली गेली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक आणि IDFC फर्स्ट बँकेचे वरिष्ठ अधिकारी या चर्चेप्रसंगी उपस्थित होते. या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर व्याजदरात घट करून सर्वसामान्यांना दिलासा देण्यावर सहमती दर्शवली आहे. राज्य सरकारने मराठा समाजासाठी SC BC प्रवर्ग तयार करून 16% आरक्षण देणारा कायदा मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये केला. त्या अनेकांनी जनहित याचिकांद्वारे आवाहन दिलं आहे. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील जाती आणि समुदायांची यादी बदलायची असल्यास किंवा त्या दुरुस्ती करायची असल्यास राष्ट्रपतींची मंजुरी सुधारित घटना दुरुस्तीने बंधनकारक आहे. मात्र राज्य सरकारने तसं केलं नाही असा युक्तिवाद ॲडव्होकेट तळेकर आणि न्यायाधीश रणजित मोरे, न्यायाधीश भारती डांग यांच्या खंडपीठासमोर मांडला. द नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने मुंबई अहमदाबाद या देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचं नाव आणि बोधचिन्ह सुचवण्यासाठी एका राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेचं आयोजन केलं आहे. ही बुलेट ट्रेन 2022 मध्ये सुरू होईल असं नियोजन आहे. बोधचिन्ह बुलेट ट्रेनचं नाव बुलेट ट्रेनला ओळख देणारे आणि लोकांशी जोडणारे असावे, शिवाय ते योग्य पद्धतीने बनवलेले असले पाहिजे असं कंपनीने म्हटलं आहे. बारामती नगर परिषदेची सुसज्ज अशी इमारत असताना देखील नगर परिषदेच्या समोरच वाहने लावण्याचा प्रकार सर्रास सुरू होता. नगर परिषदेची आणि नागरिकांची वाहने नगर परिषदेसमोर असलेल्या जागेवर लावली जात होती, त्यामुळे नगर परिषद आवारात अस्ताव्यस्तपणा वाढला होता. एका कार्यक्रमादरम्यान ही बाब निदर्शनास येताच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगर परिषदेचे गटनेते आणि उपनगराध्यक्ष यांची आणि प्रशासनाची चांगलीच कानउघडणी केली होती अशी बातमी MKNनी दाखवली होती. त्यानंतर प्रशासन खळबळून जागा झालं आहे. अखेर प्रशासनाने नगरपालिकेसमोरील वाहने काढून परिसर चकाचक केला आहे आणि नगर परिषदेची वाहने दुसरीकडे हलवली आहे. सावरगाव बर्डे येथील सुधाकर लोणचुणे यांच्या शेतातील उभ्या असलेल्या गहू पिकाला आग लागल्यानं 3 एकरातील गहू हा जळून खाक झालाय.
शेतातून उच्च दाबाच्या खांबल्यावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असून शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालं आहे. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण मिळवेपर्यंत पीक जळून खाक झालं होतं. तळहाताच्या स्फोटाप्रमाणे जपलेल्या पिकाची डोळ्यादेखत होळी झाल्याचं शेतकऱ्याला पाहावं लागलं. भाजपाला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी आणि मताचं विभाजन टाळण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस सोबत यावं, पण त्यांचा काही वेगळा गेम प्लॅन असेल तर माहीत नाही असं स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात पत्रकार परिषदेदरम्यान व्यक्त केलं आहे. पुण्यात पुणे सांगली लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांशी पृथ्वीराज चव्हाण यांनी संवाद साधला आणि त्यांची मते जाणून घेतली आहेत. दरम्यान पुण्यामध्ये कोणता उमेदवार उभा करायचा, बाहेरचा की पक्षातला, याबाबतही त्यांनी प्रदेश पातळीवर चर्चा सुरू आहे. राज्यात भाजप शिवसेनेची युती झालेली असली तरी पण अकोला पालिकेमध्ये युतीमध्ये दरार पडल्याचं चित्र दिसतंय. महापालिकेमध्ये महासभेत विषय मांडायला आलेल्या शिवसेना नगरसेवक राजेश मिश्रा आणि गजानन चव्हाण या दोघांना भाजपचे महापौर विजय अग्रवाल यांनी सभागृहातून निलंबित केलं. शिवसेनेचे नगरसेवक राजेश मिश्रा यांनी अमृत योजनेतील झालेल्या भ्रष्टाचार संदर्भात सभागृहात विषय मांडला होता, मात्र आजच्या सभेतील अजेंड्यामध्ये हा विषय नसल्यानं भाजप महापौर विजय अग्रवाल यांनी विषय घेण्यास मनाई केली. त्यानंतरही राजेश मिश्रा यांनी हा विषय मांडला तर त्यांना थांबवण्यात आल्याने मिश्रा यांनी इतर शिवसेना नगरसेवकांबरोबर सभागृहातच ठिय्या आंदोलन सुरू केलं. ऍक्शन चित्रपटांमध्ये नायकांचे अनेक खतरनाक स्टंट असतात. हे स्टंट कधीकधी जीवघेणेही असतात, त्यामुळे अभिनेते हे स्टंट सीन स्वतः करणे शक्यतो टाळतात आणि ज्युनियर आर्टिस्टची मदत घेतात. अभिनेता विद्युत जामवाला मात्र याला अपवाद आहे. आगामी जंगली चित्रपटातील खतरनाक बाईक स्टंट त्याने स्वतः केले आहे. H1B व्हिसाच्या नियमांमध्ये बदल केलेला प्रस्ताव व्हाइट हाऊसला औपचारिकपणे मिळाला असून प्रस्तावाबाबत पुनरावलोकन करून त्यानंतर त्यावर व्हाइट हाऊसकडून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. या बदलांना जर मंजुरी मिळाल्यास व्हिसाधारक सुमारे 90,000 आयटी कर्मचाऱ्यांच्या पत्नीचे वास्तव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. यामध्ये भारतीय वंशांच्या नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. पुनरावलोकन आणि टिप्पणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रस्तावित नियम अंतिम होणार आहे असं US सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसने सांगितलं आहे. देशभरात लवकरच 20,000 नव्या पेट्रोल पंपांची भर पडणार आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 2582 पेट्रोल पंपांचे इरादापत्र नुकतंच जारी केलं आहे. मंत्रालयातर्फे जाहिरातींच्या माध्यमातून योग्य उमेदवारांनाच पेट्रोल पंप वितरित करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या माध्यमातून 2,00,000 तरुणांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. देशात लवकरच 20,000 पेट्रोल पंप सुरू होणार आहेत. एका पेट्रोल पंपावर 10 याप्रमाणे सुमारे 2,00,000 रोजगारांची निर्मिती होण्याची शक्यता आहे. बहुजन वंचित विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर आघाडी करण्यासाठी काँग्रेस तयार आहे, पण ते आमच्या प्रस्तावावर टाळाटाळ करत असल्याचं दिसून येत आहे. आंबेडकरांचा नक्की गेम प्लॅन काय आहे हे सध्या समजत नाही असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. काँग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यासाठी चव्हाण शुक्रवारी काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्या पुण्यातील निवासस्थानी आले होते. कणकवली रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा भाजपाला सोडण्यात यावी आणि प्रमोद गठार यांना उमेदवारी देण्यात यावी या मागणीसाठी तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. कणकवली भाजप कार्यालयात तालुका कार्यकारिणीची बैठक झाली. यात शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या उमेदवारीला खडाडून विरोध करण्यात आला. कोकणात रोजगार येण्यासाठी नाणार प्रकल्प व्हायलाच हवा, त्यासाठी प्रमोद गठार यांनाच उमेदवारी मिळावी अशी एकमुखी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे. विमुक्त समाजाच्या 52 जातींचा एल्गार मोर्चा येत्या सोमवारी काढण्यात येणार आहे. मराठा समाजाचा भविष्यात इतर मागासवर्ग प्रवर्गात समावेश केला जाऊ नये, तसेच ओबीसी आरक्षण संरक्षणाचा सुधारित कायदा मंजूर करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती ओबीसी BJNT संघर्ष समितीच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. या एल्गार मोर्चाच्या निमित्तानं ओबीसी आणि फटके विमुक्त जाती एकत्रित झाले आहेत. त्यांचे शक्ती प्रदर्शन यावेळी केले जाणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वरुड खुर्द येथे सुपुत्र संतोष थोरात जम्मू काश्मीर येथे तैनात आहेत. तिथे सध्या खूप थंडी असून हिमवर्षा होत आहे. या गारठ्यातही थोरातांचे देशप्रेम गारठलेले नाही. आपल्या कुटुंबियांसाठी बनवून पाठवलेला एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांना छाप लावण्याची भूमिका घेतली आहे. फुटीरतावाद्यांची सरकारी सुरक्षा काढून घेतल्यानंतर सरकारने आता थेट कारवाईला सुरुवात केली असून जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा नेता यासिन मलिक याला अटक केली आहे.
काश्मीरमधील फुटीरतावादी नेते खुलेआम पाकिस्तान सरकारशी संपर्कात असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. बीड परळी येथे गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान यांच्या वतीनं सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याचे आयोजन राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी केलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिने अभिनेता अक्षय कुमार, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांची प्रमुख उपस्थिती दिसून आली. तुर्तास वेळ झाली आहे एमकेएन सुपरफास्टमध्ये इथेच सामन्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त एमकेएन प्रतिबिंब वास्तव त्याचं. नमस्कार.